मला उत्तर हवंय, कारण माझ्या विरुद्धचे सगळे पुरावे तू पोलिसांना देणार होतेस राजनंदिनी, आणि म्हणून त्याच्या आधीच तुला त्याच्या आधीच मला कायमचं गप्प करायचं होतं तुला, हो ना? हो हो, ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, आज आपल्याला विक्रांत सरंजामेंच्या तोंडून कबुली मिळाली. सत्याचा खून केला त्या दिवशी, त्याच दिवशी तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सुद्धा खून झाला. आई साहेब, दादासाहेबांसारख्या चांगल्या आणि हुशार माणसाला सुद्धा यानेच गप्प केलं कायमचं. आता खात्री पटली तुमची? दादासाहेबांना चुकीची औषधं तुम्ही नाही, याने दिली होती. ह्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला याने संपून टाकलं. दादासाहेबांचा खुनी सुद्धा हाच आहे, विक्रांत सरंजामे. ह्या खुनासाठी तुम्हाला जबाबदार ठरवून त्याने तुम्हाला आयुष्यभर त्याच्या ताटाखालचं मांजर केलं. आई साहेब, तुम्हाला साधा मोकळा श्वास सुद्धा घेऊन दिला नाही. आई साहेब, हा तुमचाही गुन्हेगार आहे. जेडू, इतका गोड आणि निरागस मुलगा, त्याने काय बिघडवलं होतं, याच काय वाकडं केलं होत, त्याला काही कळत सुद्धा नव्हतं तेव्हा. पण त्याला कधीच काहीच कळू नये, ह्याच्या बिझनेस मधल्या मक्तेदारीला धक्का बसू नये म्हणून याने त्याला औषधं द्यायला सुरुवात केली. जयदीप, याने तुझ्या आयुष्यातली अनेक वर्ष वाया घालवली. हा तुझा सुद्धा गुन्हेगार आहे जयदीप. सर्जेराव काकांच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन याने सर्जेराव काकांना कठपुतली बनवून ठेवलंय. मायरा, याने तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय. हा तुझाही गुन्हेगार आहे मायरा. आणि ईशा, ईशाचा काय संबंध होता या सगळ्याशी? तरीही याने तिला यात अडकवलं. तिचा राजनंदिनी म्हणून वापर करून घेण्यासाठी तिला लग्न करून या सरंजामे घरात आणलं. स्वतःच्या फायद्यासाठी तिच्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा वापर करून घेतला. ही अख्खी प्रॉपर्टी त्याला स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती आणि त्यासाठी याने ईशाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा बळी दिला. याने किती जणांना फसवलंय आणि किती जणांना मारलंय याची काहीच गणती नाहीये. हा गुन्हेगार आहे सगळ्यांचा. अजून किती नाव आणि किती गुन्हे बाहेर काढू मी तुझे. बस बस, आहे गुन्हेगार मी आहे. काय करणार तुम्ही, काय करणार? विक्रांत सरंजामे आहे मी, वन अँड ओनली विक्रांत सरंजामे. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा अनभिषिक्त सम्राट. गेलं मी सगळं, काय करणार तुम्ही? मी जिथपर्यंत आलो ना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही गोष्टी करायला घाबरलो नाही मी. गेलं मी, मारली माणसं, फसवलं लोकांना, काय झालं? तुम्ही करू शकताय? तुम्ही करू शकता का? केलं मी,
काय करणार तुम्ही? काय करणार? आणि मी जिथपर्यंत येऊन पोहोचले ना, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लाखो तरुण 10x10 खोलीत स्वप्न बघत खितपत पडलेले असतात. का माहिती? कारण आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नसते त्यांच्यात, पण माझ्यात होती, आहे. एक एक पायरी वर चढत गेलो मी, परिस्थितीशी झगडत गेलो. सोपं काहीच नव्हतं, पण केलं मी. आणि चांगलं वागून कोणाचं काय भलं झालंय? अरे निमकर, चांगला माणूस उपयोग काय? स्वतःच दुकान नाही टिकवता आलं, त्याच दुकानात नोकरी करत बसले जातात. मुलीची छोटी छोटी स्वप्न नाही पूर्ण करू शकले. शिकवलं मुलीला, आणि शिकून शिकून काय शिकवलं? 2 रुपये भी बहुत बडी चीज होती आहे बाबू. 2 रुपये? त्या 2 रुपयांच्या पलीकडे काही विचार नाही? 2 रुपये 2 रुपये करत करत त्या 2 रुपयांमध्येच अडकून बसलात आयुष्यभर. त्या 2 रुपयांच्या पलीकडे पण फिगर असते कधी कळलंच नाही, अख्खं आयुष्य गेलं. आता तेवढी पोहोच पण नाही तुमची. एका इमानदार शिक्षक असलेल्या साध्या बापाचा पोरगा होतो मी. बापाने संस्कार दिले, पैसा नाही. आयुष्यात पुढे ते संस्कार काही तुमच्या कामाला येत नाहीत. आबाळाला हात टेकायचे असतील ना तर ते संस्कार तुम्हाला पुसून टाकावे लागतात. हुशार हो तुम्ही, पण नोकरी नव्हती. रोजच्या चहा पावाची चिंता होती, आणि बापाकडे पैसा नाही. मग काय करा, आपण आज आपल्या पोटाची चिंता करा. तेव्हा कोणी केला का विचार माझा? तेव्हा कोणी दाखवला का माझ्यावर विश्वास? शेवटी पैसा फक्त पैसेवाल्यांकडेच जातो, आणि गरीब माणूस शेवटी फाटकाच राहतो. हेच खरं आहे. या जगात श्रीमंत व्हायचं असेल ना तर फक्त 2 गोष्टी पाहिजे. एक तुमचं नशीब, आणि दुसरं तुमची बुद्धी. नशीब नव्हतं माझ्याकडे, पण माझी बुद्धी होती. आणि त्याच बुद्धीचा वापर करून मी घुसलो सरंजामी ग्रुपमध्ये. खरं म्हणजे इथे येऊन मला इमानदारीतच काम करायचं होतं, पण तो दादासाहेब आडवा आला. कारण नसताना प्रत्येक वेळेस त्यांनी माझी गरिबी मला दाखवून दिली. कारण नसताना प्रत्येक वेळेस माझी लायकी काढली, माझा पाण उतारा केला. हे दादासाहेब, तू श्रीमंताच्या घरी जन्माला आलास म्हणून माझ्यासमोर रुबाब दाखवतोस? चॉईस असत तर कोण कशाला गरिबाच्या घरी जन्माला आलं असत? पण आपण कोणाच्या घरी जन्माला येतो, कोणाच्या घरी जन्माला यावं हे आपल्या हातात असत. त्या दिवशी घरी गेलो, सकाळपासून आई अंथरुणात न उठलीच नव्हती. कडकडून थंडी वासत होती तिला, अंगात ताप भरला होता तिच्या. तिच्या अंगावर घालायला आमच्या घरात फक्त एक चादर होती. बापाकडे पाहिलं तर बाप डोक्याला हात धरून बाजूला बसला होता. त्याला म्हणलं, ए अरे तिला घेऊन जाऊया दवाखान्यात, ती मरेल तशीच तिथे. बाप काही बोलला नाही, शून्य नजर लागून बसला होता जमिनीकडे. एक शब्द म्हटला, दवाखान्यात न्यायला पैसे नाहीत माझ्याकडे, डॉक्टरला द्यायला पैसे नाहीत, औषधासाठी पैसे नाहीत. आईकडे बघितलं, आई तशीच होती. आईला म्हटलं, आई उठ, आई उठ, डोळे उघड आई, मी आलोय, डोळे उघड माझ्याकडे बघ. काही बोलली नाही, काही हल्ली नाही, काही नाही, तशीच पडून राहिली आणि उठलीच नाही. नंतर एक साध्या हिवतपणी जीव घेतला तिचा माझ्यासमोर. औषध मिळालं असतं तिला वेळेत तर वाचली असती ती. या आमच्या बापाने आदर खूप कमवला, पण पैसा नाही कमवला. श्रीमंत पोरांना खोट्या मार्कांनी पास करणं त्याच्या संस्कारात बसत नव्हतं. माझ्यासमोर जीव घेतला आईच. हे एवढं स्वस्त असतं आयुष्य? माझ्या आईच्या आयुष्याची काही किंमत नाही? त्या दिवशी ठरवलं, त्या दिवशी ठरवलं की आता यापुढे फक्त पैसा कमवायचा. ज्या मार्गाने मिळवता येईल त्या मार्गाने फक्त पैसा कमवायचा. मी म्हटलं ना, आपण ज्या घरात जन्माला येतो तेच फक्त आपलं नशीब ठरवत असत, पण पुढे सगळं आपल्या हातात असतं.
आपल्याला हवं तेव्हा आपण आपलं नशीब बदलू शकतो आणि मी तेच केलं. माझं आयुष्य माझ्या हातात घेतलं आणि आत्ता जिथे आहे तिथपर्यंत येऊन पोचलो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी अनेक तडजोडी केल्या, खूप रिस्क घेतली. जो जो माझ्या वाटेतील त्या प्रत्येकाला बाजूला केला आणि इथपर्यंत येऊन पोचलो. करतो ना मी आता कुठे पोचलो दिसत ना तुम्हाला सगळ्यांना मी कुठे पोचलो? तेच खरंय आणि माझा एकही गुन्हा तुम्ही सिद्ध करू शकत नाही. करू शकता का? माझ्यावरचा एकही आरोप, माझ्यावरचा एकही गुन्हा सिद्ध करू शकता तुम्ही? नाही करू शकत. तुमच्यातलं कोणी याच कारण विक्रांत सरंजामेकडे जी बुद्धी आहे ना ती तुमच्याकडे नाहीये. जा करा, जा करा, तुम्हाला पाहिजे ते करा, मला काही फरक पडत नाही. फेकडा तुम्ही सगळे, फेकड. राजनंदिनी, कमाल आहे तुझी. तू परत जन्म घेतलास, पुनर्जन्म. परत एकदा जगण्यासाठी, हा, जगण्यासाठी की मरण्यासाठी? एका जन्मात मेलीस ती हाऊस फिटली नाही वाटत तुझी अजून. तर माझ्यामध्ये इतकी अडकलीस की पुन्हा जन्माला आलीस, पुन्हा एकदा मरण्यासाठी. अरे बाबा विलास, ऐकतोस का? हे पाहतोस ना हे सगळं? जिथे कुठे असतील तिथं बघ, ऐक. तू म्हणाला होतास ते खरं आहे विलास, ईशा हीच राजनंदिनी आहे. वा 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 वा, खरं म्हणजे कमाल माझ्या बुद्धीची आहे. म्हणजे मी ईशाला राजनंदिनी ठरवायचा जो प्लॅन केला तो देवाला इतका आवडला की त्यांनी तो तिकडे नाबवला आणि ईशाला राजनंदिनीच्या रूपात परत इकडे पाठवलं. वा 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 वा, कमाल. वा वा, भारी आयडिया. या विक्रांतच्या आयडिया भारीच असतात, भारी, एकदम भारी. ईशा हीच राजनंदिनी. काही फरक पडत नाही मला. या विक्रांतला तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही पुनर्जन्म घ्या, काहीही करा, मला अडवण्याची हिम्मत तुमच्यात नाही. कारण हा विक्रांत अजिंक्य आहे, अजिंक्य. या विक्रांतला कोणीही हरू शकत नाही कारण माझ्या बुद्धीवर विश्वास आहे. लक्षात ठेवा तुम्ही सगळे सगळेजण, तुम्ही काहीही केलं तरी या विक्रांतला हरू शकत नाही कारण विक्रांत काहीही करू शकतो. काहीही. सोनिया, शुड आई गेट यू सम कॉफी? सोनिया, तू ओके आहेस ना? आई एम नॉट ओके. आई एम नॉट ओके. इट्स ओके सोनिया. आय नो हे सगळं डायजेस्ट करायला खूप कठीण आहे. डायजेस्ट? मला अजूनही विश्वास बसत नाहीये या सगळ्या गोष्टींवर. मी आता जे काही ऐकलं, जे काही पाहिलं त्यावर मग it is too much to handle. I know. माझा याआधी ह्या अशा गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. जयदीप,
रीइन्कार्नेशन, पुनर्जन्म, सीरियसली, इज इट फॉर रियल? मी गेले अनेक दिवस तुला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो सोनिया. निशा हा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. पण अरे, या सगळ्या घटनांचा, या सगळ्या सिच्युएशनचा खूप रॅशनली विचार करत होते, खूप लॉजिकली विचार केला, आणि म्हणूनच आय वॉज सो शुअर की निशाला काहीतरी मानसिक आजार झालाय. बट आय वॉज रॉंग. निशाला राजनंदिनीच्या सगळ्याच गोष्टी माहिती होत्या. निशा खरंच राजनंदिनी आहे. रियल लाईफ मध्ये नाही घडत अरे. पण आता तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस ना. खरंच ईशा राजनंदिनी. ईशा खरंच राजनंदिनी? हो बाबा, माझ्यात खरंच राजनंदिनी होती. मला कुठलाच मानसिक आजार झालेला नव्हता. मला माहिती होत, पण आमचाच पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. हो, पण तुझ्यावर मात्र विश्वास होता. माहितीये मला बाबा. चुकलो ग बाळा, रागवलो तुला. हे खूळ डोक्यातून काढून टाक म्हणालो. चुकलो, मला माफ कर बाबा. बाबा, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. पुनर्जन्मासारख्या गोष्टीवर कोणाचा सहज विश्वास बसेल बाबा? ईशा, फार त्रास झाला का ग बाळा तुला? आई, राजनंदिनीला न्याय मिळाला. आईसाहेबांना आणि जयदीप भाऊजींना न्याय मिळाला. आणि मला ह्या समोर कसलाच त्रास वाटत नाहीये. अहो, पास झालं. आता आपण आपल्या घरी जाऊयात, ईशाला घेऊन. इथे ईशाच्या जीवाला धोका आहे. तुम्ही सामानाची बांधाबांध सुरू करा बघू. ईशा चल बाळा. नाही आई, मी अशी लगेच नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. हो, असं काय करते? जावई बापू जीवे मारतील तुला. आई, ते काहीही असलं तरी मला पळून जायचं नाहीये. आणि ह्या वेळेस जर का कोणी पळून जाणार असेलच तर ते विक्रांत सरंजामे असतील. त्यांना अखेरच न्याय मिळाला ईशा. हो आई साहेब, आज खरंच त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. आज इतक्या वर्षानंतर माझ्या मनातली घालमेल शांत झाली. मी तुझे आभार कसे मानू ईशा? सांग, कसे मानू मी तुझे आभार? आई साहेब, मुलीचे आभार कोणी मानत का? आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं, तेव्हाही आणि आत्ताही. पण तेव्हा जे झालं नाही ते आत्ता व्हायला हवं ईशा. काय आहे सर? ताबडतोब पोलिसांना फोन कर, त्यांना कळव आपण सगळे असुरक्षित आहोत. आता सापाच्या शेपट्यावर पाय ठेवलायस तू. तो आता कुणालाच सोडणार नाही. तू ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात दे. आई साहेब, आपण आई साहेब, विक्रांत सरांचा फोन आहे. नाही नाही, घेऊ नकोस, कट कर तो फोन. नाही, असं करून चालणार नाही आई साहेब. हॅलो, कोण बोलताय? ईशा की राजनंदिनी? तुम्ही कोणाला फोन लावलात? ईशाला. मग ईशाच बोलते तुमच्याशी. बोला सर. सर, तुझ्याशीच बोलायचं होतं मला. बोला ना, ऐकते मी तुमचं. असं फोनवर नाही, भेटायला ये मला. भेटायला? कुठे? गच्चीवर.
जाग, घाबरलीस? माझा सूड घेण्यासाठी पुनर्जन्म झालाय ना तुझा, मग ये ना गच्चीवर. आले.